स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। आता पाहूयात एक धक्कादायक बातमी। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडर बोबला येथे वन खात्याच्या हलगर्जीपणामुळे झाडे जळून खाक। ग्रामस्थांकडून आगीच्या चौकशीची मागणी। जाडर बोबलात पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणार रस्त्यालगत आज सकाळी 11:00 दरम्यान वन खात्याच्या हद्दीत आग लागली, पण तेथे वन खात्याचे कोणतेही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नव्हते। कर्मचारी जागेवर पोहोचायला दुपारचे 2 वाजले, तोपर्यंत अनेक झाडे जळून खाक झाली। यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे झाडांची चांगली वाढ झाली, पण वन खात्याच्या हलगर्जीपणामुळे आज झाडे जळून खाक झाली। एकूण 2 एकर परिसर जळून गेल्याने हळहळ होत आहे। या घटनेची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी पांडुरंग कोळी, जाडर बोबलाद।